पुणे पेशव्यांची राजधानी. काही काळ गेला मग तिथे इंग्रज आले. पुढे इंग्रजांच्या तावडीतून भारताची सुटका झाली. इंग्रज निघून गेले पण या सगळ्या इतिहासाच्या पाऊल खुणा मात्र आजही पुण्यामध्ये आहेत. आम्ही बोलतोय पुण्यामधल्या काही चर्चबद्दल. हे चर्च 18व्या शतकातले आहेत पण आजही ती वास्तू जपण्यात आली आहे. या चर्चला ओळखलं जातं ते मराठी चर्च म्हणून. मराठीचं आणि चर्चचं नेमकं कनेक्शन काय प्रश्न तुम्हालाही पडला असेल. चला याच प्रश्नाचा उलगडा करूयात माझ्याच्या रिपोर्टमधून. पुण्यात जितक्या आनंदात आणि उत्साहात गणेश उत्सव, दसरा आणि दिवाळी साजरी केली जाते तितक्याच आनंदानं ख्रिसमस आणि न्यू इयरही साजरा केला जातो. आपण आज जे पहिलं चर्च बघणार आहोत त्याचं नाव आहे ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्च. आता तुम्ही विचार करत असाल की या चर्चला मराठी नाव कसं मिळालं. खरं तर हे जे चर्च आहे ते पुण्यातल्या कसबा पेठेत आहे आणि याची जी जेव्हा स्थापना झाली तेव्हा हे चर्च बांधतानाच पूर्ण दगडांमध्ये बांधलं गेलं. जे एक पारंपरिक गॉथिक पद्धतीच्या कमानी असतात त्या कमानीही आपल्याला या चर्चमध्ये बघायला मिळतात. आता याचा मराठी संस्कृतीशी काय संबंध, या चर्चला नेमकं मराठी नाव कसं आणि का मिळालं हे सगळंच आपण आज जाणून घेणार आहोत. कसबा पेठ, पुण्यातलं असं ठिकाण जिथे गणेशोत्सवही धूमधडाक्यात साजरा होतो आणि ख्रिसमसही सेलिब्रेशन जोरदार होतं. आणि हो, इथलं चर्चही मराठमोळा आहे बरं. ब्रदर देशपांडे हे जे होते ते ब्राह्मण गृहस्थ होते आणि पुण्यामध्ये त्यांचं वास्तव्य या ठिकाणी काही काळ राहिलं आणि त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. या चर्चची स्थापना 1967 साली झाली आणि कसबा पेठेतील हे एकमेव मराठी असं चर्च आहे. या ठिकाणी मराठी भक्ती होते. पेशव्यांच्या काळापासून उभारण्यात आलेलं हे चर्च आजही जसंच्या तसं आहे. आता पंच हौद मिशन चर्चच पहा. पुण्यातलं जे दुसरं चर्च आपण बघणार आहोत त्याचं नाव आहे पंच हौद मिशन किंवा पवित्र नाम देवालय म्हणून ज्याला ओळखलं जातं ती हीच जागा. ह्या गुरुवार पेठेतल्या चर्चमध्ये तुम्ही आल्यानंतर सगळ्यात पहिले तुमचं लक्ष जाईल ते म्हणजे इथल्या 130 फूट उंच मनोऱ्याकडं. त्याच्या आतमध्ये 8 बेल्स आहेत किंवा घंटा आहेत आणि त्या घंटा ह्या ख्रिसमस न्यू इयर असे काही जेव्हा स्पेशल ओकेजन्स असतात तेव्हा वाजवून सेलिब्रेशन्स केली जातात. ह्या इथल्या प्रत्येक वस्तू अगदी अँटिक अशा आहेत ज्या बघण्यासारख्या आहेत आणि विशेष म्हणजे या चर्चला 130 फुटाचा मनोरा शेजारी पाहायला मिळतो ज्याला आपण बेल टॉवर असं म्हणतो. त्याच्यामध्ये 8 स्वरांच्या घंटा आहेत आणि ज्या घंटा आपण प्रत्येक सणाला त्याच्यावर विविध प्रकारची गाणी वाजवली जातात. जेव्हा राष्ट्रीय सण असतो 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट ह्या दिवशी ते विशेष करून राष्ट्रगीत त्याच्यावर वाजवलं जातं. पुणे पेशव्यांनी जिथं राज्य केलं ते शहर, पुढे पेशव्यांचं राज्य गेलं आणि इंग्रजांच्या ताब्यात सत्ता आली. कालांतराने इंग्रजांच्या जाचातूनही भारताची सुटका झाली पण 18व्या शतकातल्या इंग्रजांच्या खुणा आजही तशाच आहेत. आपण आता पुण्याच्या चर्च मध्ये आलोय ते इथलं सर्वात जुनं चर्च आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. 1792 साली या चर्चची स्थापना झाली आणि त्यासाठी पेशव्यांनी स्वतः मदत केली होती. आता तुम्ही असा विचार करत असाल की पेशव्यांनी असं का केलं, तर 18व्या शतकात पेशवे आणि पोर्तुगीज यांचे व्यापारी राजकीय असे वेगवेगळे संबंध होते. त्यावेळी पेशव्यांच्या सैन्यामध्ये डॉम मिंगेल दी नोरहोना नावाचा एक अधिकारी काम करत होता. त्यांनी पेशव्यांकडे अशी मागणी केली की माझ्या ख्रिस्ती बांधवांसाठी प्रार्थना करायला जागा नाहीये आणि तेव्हाचं सगळं कारभार बघणारे म्हणजे सवाई माधवराव पेशवे यांनी त्यांच्यासाठी एक जागा दिली आणि तिथं चर्चची स्थापना झाली. क्वार्टर गेट जवळ हे चर्च आहे आणि क्वार्टर गेट म्हणजे पुण्याचं प्रवेशद्वार असं त्याला म्हटलं जायचं. पुण्यातल्या या चर्चचं वैशिष्ट्य म्हणजे इथं मराठी कॅरोल ऐकायला येतं. इथे मराठी बांधवही मोठ्या श्रद्धेने येतात आणि हो, इथे शेकडो वर्षांची परंपरा आजही जपली जाते. आज आपण जे चर्च बघितले त्या सगळ्याचाच आपल्या मराठी इतिहासाशी आपल्या भाषेशी संबंध होता आणि असे अनेक छोटे मोठे चर्च आपल्याला पुण्यात बघायला मिळतात. या चर्चमध्ये फक्त ख्रिश्चन बांधवच नाही तर सगळ्याच समाजाचे लोक गर्दी करत असतात आणि यावर्षीही ख्रिसमस आणि न्यू इयरला आपल्याला नक्की असंच काहीसं चित्र बघायला मिळेल. कॅमेरामन विजय राऊतसह देवयानी अदलाबादकर, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा
उघडा डोळे, बघा नीट.